दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 149 धावांनी धुव्वा उडून विश्वचषकाच्या मोहिमेत चौथा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेनं 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांची कमाई केली आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा अख्खा डाव 47व्या षटकात 233 धावात आटोपला. या सामन्यात क्विंटॉन डी कॉकनं 174 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा पाया घातला. त्यानं 140 चेंडूंमधली ही खेळी 15 चौकार आणि 7 षटकारांनी सजवली. डी कॉकनं एडन मार्क्रमच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची तर हेनरिक क्लासेनच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. मार्क्रमनं 69 चेंडूत 60 धावांची आणि क्लासेननं 49 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळ उभारली. क्लासेननं 90 धावांच्या खेळीला 2 चौकार आणि 8 षटकारांचा साथ जडवला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.